नमस्कार विद्यार्थी मित्रों, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 4 मराठी माध्यम घटक क्रमांक 6। आता घटक क्रमांक 6 मध्ये काय आपल्याला शिकायचे तर लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या, म्हणजे एक अंकी दोन अंकी पासून आपण सात अंकी संख्यापर्यंत कुठल्या कुठल्या संख्या लहान आहेत, मोठ्या आहेत, विषम आहेत, सम आहेत हे बघणार आहोत। आता चॅप्टरचं नाव आहे घटक क्रमांक 6 लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्या। लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या। आता आपण एक अंकी पासून चालू करूयात। एक अंकी संख्या, एक अंकी लहान संख्या एक आहे आणि एक अंकातली मोठी मोठी संख्या 9 आहे, लक्षात घ्या। दोन अंकी संख्या, आता इथं काय करायचं, फक्त एक वर एक शून्य द्यायचा आणि इथं 9 वर अजून एक 9 लिहायचं। फक्त अंक 2 झाले, इथं पण अंक 2 झाले, तर ही सर्वात लहान संख्या झाली। ही म्हणजे लहान संख्या आणि ही मोठी संख्या। एक अंकी मध्ये लहानात लहान संख्या कुठली आहे, एक आहे आणि मोठ्यात मोठी संख्या 9 आहे। दोन अंकी मध्ये लहानात लहान संख्या किती आहे, 10 आणि मोठ्यात मोठी संख्या 99 आहे। आता तीन अंकी बघूयात, तीन अंकी मध्ये काय होईल, लहानात लहान संख्या म्हणजे याच्यावर अजून एक शून्य द्यायचा, लक्षात घ्या, फक्त शून्य वाढवत राहायचे आणि तेवढी अंकी संख्या झाली की शून्य बंद करायचे। म्हणजे आता सपोज तीन अंकी संख्या, तर तीन झाले का घर, 1 2 3, ठीक आहे, 1 0 0, मोठी मोठी संख्या काय होईल, 999। चार अंकी संख्या, चार अंकी मध्ये काय होणार आहे, 1 वर 3 0, म्हणजे ही चार अंकी संख्या झाली, ठीक आहे, आणि ही सर्वात लहान संख्या आहे। मोठ्यात मोठी काय होईल, 9999, चार अंक झालेत आणि मोठ्यात मोठी संख्या 9999, म्हणजे चार अंक झालेत आणि ही मोठी संख्या आहे सगळ्यात चार अंकी मध्ये। पाच अंकी मध्ये, पाच अंकी मध्ये अजून एक शून्य वाढवायचं आपण, म्हणजे 10,000 ही सर्वात लहान पाच अंकी संख्या आहे। 10,000 म्हणजे इथं काय होईल, 99,999, पाच अंक झालेत आणि सगळेचे सगळे 9 येणार, कारण मोठ्यात मोठी संख्या आपण लिहितोय। नंतर 6 अंकी संख्या, 6 अंकी म्हणणार अजून एक शून्य वाढला, 1 वर 5 0 दिलेत, म्हणजे 6 अंकी तयार झाली, म्हणजे ही काय, 1 लाख ही सर्वात 6 अंकी लहानात लहान संख्या आहे, कुठली, 1 लाख। आणि इथं काय होईल, 9,99,999, पाच अंक आहे का बघा, 1 2 3 4 5 6, 6 अंकी संख्या झाली। 1 लाख ही सगळ्यात 6 अंकी लहानात लहान संख्या आहे आणि 9,99,999 ही 6 अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या आहे। तशाच प्रकारे 7 अंकी लहान संख्या कुठली, 7 अंकापर्यंतच तुम्हाला सांगितलेलं आहे, 7 अंकी संख्या बघत अजून एक शून्य वाढवला म्हणजे काय झालं, 10 लाख, हे काय झालं, 10 लाख ही सर्वात लहानात लहान संख्या 7 अंकी संख्या आहे ही 10 लाख। इथं काय होईल, 99,99,999, लक्षात घ्या, अंक किती झाले, 1 2 3 4 5 6 7, 7 अंकी संख्या सांगितली, सर्वात मोठी संख्या काय आहे, 99,99,999 हे असं तुम्हाला वाचता पण आलं पाहिजे, बोलता पण आलं पाहिजे। आणि 10 लाख ही सर्वात लहान 7 अंकी संख्या आहेत। आता आपण सरावाची जी उदाहरण दिली ती मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते। स्वाध्याय 1 दिलेला आहे त्यांनी, हे लक्षात आलं सगळ्यांच्या, 1 अंकी सगळ्यात लहान संख्या 1 आहे, मोठ्यात मोठी संख्या 1 अंकी मध्ये 9 आहे, 2 अंकी मध्ये 10 ही 2 अंकी मध्ये लहानात लहान संख्या 10 आहे, मोठ्यात मोठी संख्या 99, 3 अंकी मध्ये 100 ही लहान आहे, 999 ही मोठी संख्या आहे,
चार अंकी मध्ये 1000 ही लहान आहे, 9999 ही चार अंकी मधली मोठी संख्या आहे. पाच अंकी मध्ये 10000, इथं 99999. सहा अंकी मध्ये 1 लाख, हे 9,99,999. आणि सात अंकी मध्ये 10 लाख आणि 99,99,999 ही मोठ्यात मोठी संख्या आहे. मी तुम्हाला वाचून पण दाखवलं, सांगितलंय, आता तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं फक्त एक एक शून्य वाढवायचा, तेवढे अंक तयार होणं गरजेचं आहे. आणि इथं 9 च्या पुढे 9 लिहायचे, जेवढे अंकी संख्या, 4 अंकी संख्या 4 9 देऊचे. सपोज 5 अंकी संख्या 5 9 देऊन मोकळं व्हायचं. इथं काही विचार करायची गरज नाही. इथं काय फक्त एक वर तेवढी शून्य द्यायची आणि तेवढी अंकी संख्या होती का बघायची. सोपी पद्धत आहे ही. आता आपण सरावासाठी जी उदाहरणं दिली ती मी तुम्हाला एक्सप्लेन करते. स्वाध्याय. स्वाध्याय मधला पहिला प्रश्न आहे, खालील उदाहरण सोडून त्याच्या उत्तरांचा पर्याय क्रमांक निवडा. आता पहिला प्रश्न बघूया त्यातला. खालीलपैकी 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती? आता लक्षात घ्या त्यांनी काय काय संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या दिलेली आहे 11113. सपोज आपल्याला कळत नसेल तर हजाराचा कॉमा द्यायचा, म्हणजे लक्षात येईल आपल्या की किती अंकी संख्या आहे. कारण नुसते आकडे बघून आपल्याला गोंधळून जायचं काम नाही, तर आपण काय करायचं, हजार झाले की कॉमा द्यायचं, म्हणजे आपल्याला वाचता येतं की 11113 संख्या आहे. नंतर काय आहे, 1000 आहे. नंतर काय, 11111 आणि चौथी संख्या काय आहे, 12000. आता प्रश्नाकडे बघायचं. ऑप्शन बघितले आपण. खालील पैकी 5 अंकी लहानात लहान सांगितली, 5 अंक पाहिजेत. ही कटली, कारण का हे 4 अंक आहेत. हे काय आहेत, ही 4 अंकी झाली. ही 11113 झाली, ही 11111 आहे आणि 12000 आहे. आता आपल्याला कळतंय की 113 111 पेक्षा मोठी, म्हणून ही 5 अंकी पण आहे. 1 2 3 4 5 पाच अंकी आणि लहानात लहान संख्या आहे. बरोबर आहे, हे उत्तर आपलं करेक्ट आहे. अंक बघायचे, किती अंकी संख्या, तेवढे अंक तर त्या संख्येत पाहिजेतच, हे मेन तुमचे अट आहे. नंतर काय बघायचं, कुठली संख्या लहान विचारली असेल तर लहान, मोठी विचारली असेल तर काय झालं असतं, 12000 झालं असतं. 5 अंकी मोठी संख्या कुठली दिली आहे म्हणून जर ऑप्शन मध्ये विचारलं असतं तर. आणि 11113 आणि 11111 लहान विचारली म्हणून आपण 111 सिलेक्ट केलं. प्रश्न क्रमांक 2 बघूयात. यामध्ये त्यांनी 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास भागाकार किती. आता 5 अंकी लहानात लहान संख्या, 5 अंकी म्हणलं तर 1 2 3 4 5. 5 अंकी लहान संख्या झाली ही भागिले 1 2 3 4 5. 5 अंकी संख्या झाली, लहान संख्या आहे, लक्षात घ्या. त्याला भागायचं किती, 3 अंकी लहानात लहान संख्या, 3 अंकी लहानात लहान संख्या. बरोबर आहे, शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला, किती उत्तर आलं, 100. ही 3 अंकी लहान संख्या आहे आणि ही 5 अंकी लहान संख्या आहे, यांचा भागाकार किती, 100 येईल. म्हणून उत्तर आपण सिलेक्ट करणं गरजेचं आहे. नंतरचा प्रश्न विचारला त्यांनी, प्रश्न क्रमांक 3. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी म्हणजे की 9 चालू करायचं. 5 अंकी म्हणजे 1 2 3 4 5, 99999 हे तर फिक्स झालं. भागिले त्यांनी काय सांगितलं बघा, 0 हा अंक नसलेली लहानाच्या 5 अंकी संख्या. आता लहानात लहान संख्या 5 अंकी काय आहे, 5 अंकी लहानात लहान संख्या काय आहे, 1 वर 4 0, 1 2 3 4 आणि ही 5 अंकी झाली, म्हणजे 10000 लहानात लहान आहे. पण आपल्याला त्यांनी सांगितलं 0 नकोय, 0 पेक्षा थोडासा मोठा आकडा कुठला, 1 असतो. म्हणून आपण तयार काय केली संख्या, 1 1 1 1 1 आणि तीच संख्या आपण इथे लिहूयात, 1 1 1 1 1 म्हणजे 11111 ने जर भागलं तर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतील. एक तर 5 अंकी संख्या आहे आणि 0 नसलेली पण लहानात लहान संख्या आहे, दोन्ही अटी लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलेलं आहे की
वरची जे संख्या सांगितली त्याने मोठ्यात मोठी पाचांकी संख्या ही तर 99,999 ही तर फायनल झाली. पण कशाला कशाने भागायचं आपल्याला, पाच अंकी तर संख्या पाहिजे पण ज्यामध्ये शून्य नकोय. पाच अंकी लहानात लहान संख्या आपली काय आहे, 10,000 आहे. पण ही घेऊन चालणार आहे का, नाही, कारण दुसरी अट त्यांची शून्य नकोय म्हणून आहे. मग त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या काय, 11,111. त्यामुळे आपण 11,111 हे घेतल्यावर काय होईल, 1 × 9 म्हणजे उत्तर केल 9. लक्षात आलंय, ह्याला तुम्ही सिलेक्ट करा. नंतरचा चौथा प्रश्न बघूया. नीट प्रश्न वाचायचा, एकदा नाही कळलं तर दोनदा वाचायचा, पण चूक करायची नाही. कारण तुम्ही आन्सर शीट मध्ये जेव्हा सर्कल एकदा करता गिरवता तेव्हा त्यात तुम्हाला काही बदल पण करता येत नाही, आणि जर उत्तर करेक्ट दुसरं आलं तर त्यात चेंज पण करता येत नाही. म्हणून उत्तर करतानाच नीट करायचं. आता आपण प्रश्न क्रमांक 4 ला जाऊयात. सर्वात लहानात लहान 2 अंकी विषम संख्या, लहान 2 अंकी विषम संख्या सांगितली, प्लस मोठी 2 अंकी सम संख्या सांगितली, त्यांची बेरीज सांगितली. पहिला ऑप्शन काय, ऑप्शन कडे जायचं पहिल्यांदा, आपण विचार करत बसायचं नाही, ऑप्शन काय दिले ते बघायचं. 10 + 99, 11 + 98, 9 + 100 आणि 13 + 96. आता 2 अंकी लहान संख्या बघायची, काय विचारली, 2 अंकी आहे का, 2 अंकी, ठीक आहे. विषम संख्या आहे का, ही 10 ही विषम संख्या नाही, ही सम आहे, म्हणून इथं प्रॉब्लेम हे गेलं. आणि मोठ्यात मोठी 2 अंकी सम संख्या आहे, पण 99 ही सम संख्या आहे का, नाही, म्हणून हा ऑप्शन रॉंग येणार आहे. लक्षात घ्या, लहानात लहान संख्या आहे पण ही सम आहे, आणि मोठ्यात मोठी ही संख्या आहे पण ही विषम आहे, त्यामुळं हा ही जी अट आहे ती होणार नाही, म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. पुढे जाऊयात. लहानात लहान 2 अंकी विषम संख्या आहे का, विषम संख्या तयार झाली, 11 म्हणजे विषम संख्या, आणि मोठ्यात मोठी 2 अंकी सम संख्या ही 98 आहे. सम संख्या विषम संख्या तुम्हाला जर कळली नसेल, कळत नसेल, तर तुम्ही अगोदरची व्हिडिओ बघून घ्या. सम विषम संख्या मी दुसरी पासूनच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे सांगितलेले आहे, ते व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. सपोज जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर, कारण आता इथं जर सगळं समजून घेत बसलं तर आपली प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायची कमी होतील याच्यात, ठीक आहे. तर ही कंडिशन ओके, कारण का, लहानात लहान 2 अंकी संख्या विषम आहे, ठीक आहे, आणि मोठ्यात मोठी 2 सम संख्या आलेली आहे, त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट राहील. पुढे जाऊन बघत वाटत असतं, इथं तर या दोन्ही 2 अंकी संख्या नाहीत, त्यामुळे हा प्रॉब्लेम तर गेलाच. ही 3 अंकी संख्या, ही 1 अंकी संख्या, त्यामुळे तर कंडिशन गेली, कारण दोन्हीकडे दोन्ही अंकी 2 अंकी विचारलेले आहेत. हा ऑप्शन गेला. नंतरचा विचारलं 13 आहे, पण लहान संख्या सांगितली, म्हणजे 13 पेक्षा 11 लहान आहे, म्हणून हा ऑप्शन करेक्ट आहे, आणि 96 पेक्षा 98 मोठी संख्या, म्हणून हा ऑप्शन करेक्ट आहे, ठीक आहे. पुढे जाऊयात. आता प्रश्न क्रमांक 5, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केल्यास उत्तर काय. 4 अंकी सांगितले, म्हणजे 4 × 9 लिहून टाकायचे. लक्षात आलं, त्यातून काय करायचं, 3 अंकी सर्वात लहान संख्या 100 आहे, बरोबर आहे. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,999, 4 अंकी झाली, आणि लहानात लहान 3 अंकी संख्या यांची वजाबाकी केली, 9, 0, 9, 9, 8, 9. इथं जो ऑप्शन असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. 6 प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6, लक्षात येते तुमच्या, थोडी प्रॅक्टिस करत जावा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, आणि हे माझ्या व्हिडिओ बघताना सुद्धा तुम्ही नोटबुक घेऊन बसत जावा, म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करून माझ्यासोबत येते का नाही ते पण कळते तुम्हाला, आणि करेक्ट आन्सर जर तुम्ही व्यवस्थित शिकून घेतला तर प्रॉब्लेम येणार नाही पुढच्या तुम्हाला ह्याला गणितांना. प्रश्न क्रमांक 6, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 4 अंकी म्हणलं 4, 9 लिहून टाकायचे, 4 10, ठीक आहे. आणि 0 अंक नसलेली लहानात लहान 4 अंकी संख्या,
शून्य नसल्या म्हटलं की एक एक घेऊन टाकायचं. यातील फरक काय असणार आहे म्हणजे वजा बघ 8888 8888 जिथे उत्तर असेल तिथे सिलेक्ट करून टाकायचं. पुढे जो सातवा प्रश्न विचारलाय मोठ्यात मोठी पाच अंकी संख्येतून एक मिळवून बघा लक्षात घ्या. सातवा प्रश्न मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या म्हणजे पाच दहा नऊ लिहायची 1 2 3 4 5 अधिक एक मिळवला किती उत्तर आलं 9 × 10 9 × 10 9 × 10 9 × 10 10 म्हणजे किती झालं 100000 उत्तर आलेलं आहे. या संख्येतून आलेल्या लहानात लहान पाच अंकी संख्या वजा केल्यास बाकी किती मिळते. लहानात लहान पाच अंकी संख्या काय आहे म्हणजे एकावर पाच शून्य द्यायचे 1 2 3 4 आणि इथं 10 म्हणजे 10000 ही पाच अंकी लहानात लहान संख्या आहे. 1 2 3 4 5 पाच अंक आहेत लहान संख्या आहे आणि ही आपण मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या एक ऍड करून 1,00,000 उत्तर आलं त्याच्यातून 10,000 वजा केले तर काय येईल 90,000 उत्तर जिथे असेल तिथं तुम्ही सिलेक्ट करू शकता क्लिक करू शकता. नंतर दिले त्यांनी आठवा प्रश्न. आठवा प्रश्न थोडस वेगळं विचारलेलं आहे. मी तुम्हाला सगळ्या प्रकारची व्हरायटीची गणित करून दाखवत आहे त्यामुळे तुमच्या मनात शंका राहणारच नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आठवा प्रश्न काय 9999 अधिक 1 या बेरीजात आता बेरीज काय येणार आहे 9 × 10 = 9 × 10 = 9 × 10 = 10,000 आले. याला 4 10 ने 4 वेळेस भागले तर भागाकार किती येईल 10,000 आहे. 10 ने किती वेळेस भागायचं त्याला 4 वेळेस. मग 4 वेळेस भागायचं असेल तर ह्याला एकदा भागायचं परत तसं करण्यापेक्षा 4 शून्य देऊन मोकळवायचं. शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला एक उत्तर आलं पाहिजे. 10,000 घ्यायचे 10 ने भागायचे 1 0 0 असं करायचं नाही. लेंथी प्रोसेस होते आणि टाइमपास होतं त्याच्यात. परत एखादं शून्य राहिला गडबडीत परीक्षेच्या वेळेस तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून 10 भागण्यापेक्षा म्हणजे 4 वेळेस भागण्यापेक्षा 10 × 4 = 0 देऊन मोकळवायचं कारण तेच येणार आहे. तुम्ही 10,000 ला 10 ने भागलं 1 0 कमी होणार परत 10 ने भागलं 1 0 कमी होणार 10 ने भागलं 4 वेळेस तुम्ही 10 ने भागायचं म्हणजे 4 0 जर 1 वर दिले तर होऊन जाईल. लक्षात येते आणि उत्तर काय येईल 1 येईल. 10,000 / 10,000 म्हणजे 1 उत्तर येते. नंतरचा प्रश्न आहे नववा. प्रश्न नववा 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणलं की लगेच 9 तेवढ्या वेळेस लिहून मोकळवायचं भागिले 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय झालं 9 × 9 = 9 9 × 9 = 9 9 × 9 = 9 9 × 9 = 11 11 × 11 = 11 परत वर्ण घेतला 1 म्हणून शून्याचा भाग बसला आणि 11 × 11 म्हणजे उत्तर आलं 101. लक्षात आलं. सर्वात मोठी 4 अंकी संख्या भागिले सर्वात मोठी 2 अंकी संख्या सांगितली म्हणजे 9999 / 99 केलं 9 × 9 9 × 9 11 खाली 9 × 1 = 1 करून आपण 1111 आलं. परत भाग 11 × 11 वर्ण घेतला 1 म्हणून भाग बसला शून्याचा कारण 1 × 1 = 11 जाणार नाही म्हणून भाग बसवायचा शून्याचा आणि परत आलं 11 म्हणून 11 × 11 101 उत्तर तुमचं करेक्ट आलेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे 10वा. प्रश्न 10वा शेवटचा. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्येतून अनुक्रमे 4 अंकी व 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास वजाबाकी किती येईल. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती आहे 9 9 9 9 9 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली
अनुक्रमे चार अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करून बघू, नंतर मग तीन अंकी संख्या किंवा या दोन्हीची बेरीज करून त्यातून वजा केली तरी चालू शकते। चार अंकी किती संख्या आहे? 9999 अधिक तीन, तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या, यांची बेरीज करून जरी याच्यात वजा केली तरी चालू शकेल किंवा एक एक संख्या जरी वजा केली तरी चालू शकेल। आता पहिल्या मी डायरेक्टच करून टाकते, 9999 केले 0000 वजा झाला मायनस 999 इथं घेतले 10, इथं आलं 1, इथं 9, इथं 0, इथं 9, इथं 0, इथं 9, इथं 9 आलं, इथं 8, म्हणजे 8,089,001 उत्तर करेक्ट आहे आपलं। लक्षात आलं काय केलं ते, या दोन्हीची बेरीज करून तुम्ही ह्याच्यातून वजा केली तरी चालू शकेल किंवा एक एक संख्या वजा केली तरी चालू शकेल। त्यांनी काय सांगितलंय, पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून अनुक्रमे म्हणजे त्याच्यानंतर चार अंकी घाला, चार अंकी नंतर तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करा म्हणून सांगितलंय। तशा पद्धतीने केलं, 99999 मधून 9999 घातले, 90,000 आले, 90,000 आपल्याला परत 999 घालायचं कारण तीन अंकी संख्या आपण त्यांनी वजा करायला सांगितलेली आहे। तर वजाबाकी आली तुमची 89,001। इथंच आपला गट क्रमांक 6 संपतोय। तुम्हाला शुल्लक जरी शंका असली काही कळलं नसेल तर प्लीज कमेंट करून सांगा। आतापर्यंत माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना पण सांगा। थँक्यू।